नमस्कार, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 अर्थात हुतात्मा दिन, मदनलाल धिंगरा यांचा स्मृती दिन. माझ्या रक्ताशिवाय आपल्या मातेला अर्पण करण्यासाठी माझ्याजवळ दुसरे काहीही नाही. जोपर्यंत भारत मातेला मी पारतंत्र्यापासून मुक्त होत देत नाही, तोपर्यंत मी याच पवित्र भूमीवर जन्म घेऊन आपल्या मातृभूमीच्या सुटकेसाठी प्रयत्न करीन. मदनलाल धिंगरा हे जातीने क्षत्रिय आणि पंजाबच्या वीरभूमीत जन्मलेले. त्यांचे वडील अमृतसर येथे सिव्हिल सर्जन होते. त्यांचे घराणे राजनिष्ठ, इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे मानणारे सुखवस्तू कुटुंब. मदनलाल अभ्यास आणि खेळ यात अत्यंत तरबेज होते. इंग्लंडला जाऊन इंजिनियर व्हायचे त्यांचे स्वप्न. मदनलाल धिंगरा प्रचंड स्वाभिमानी. वडिलांचा पैसा न मागता शिक्षण घेणं हे त्यांचं स्वप्न. काही काळ त्यांनी काश्मीरमध्ये नोकरी देखील केली. भारी कपडे, अत्तर, प्रसाधने वापरणे असे त्यांचे उच्च राहणीमानाचे शौक. 21 वर्षाचे असताना त्यांचा विवाहही झाला. एक पुत्र रत्नही झाले. स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये लौकिक मिळवला. बदलणार नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे इंडिया हाऊसमध्ये भाषण ऐकले आणि त्यांचे मन परिवर्तित झाले. त्यांना देशाच्या स्वातंत्र्याची तळमळ वाटू लागली. सावरकर त्यांचे आदर्श बनले. हिंदुस्तान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालवलेला जुलूम मदनलालला पाहवला नाही. बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ती कर्जन वायलीमुळेच. तेव्हा त्यांचे रक्त सळसळू लागले. कर्जन वायली या अधिकाराचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले. लंडनमध्ये मार्शिक मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल ढिंगरा पंजाबी पोशाखात सूट, बूट, डोळ्यावर चष्मा असा पेहराव करून कार्यक्रमात गेले. कर्जन वायली समोर आल्यावर हॅलो म्हणत पुढे झाले. खिशातून रिव्हॉल्वर काढून 2 गोळ्या झाडल्या. एक मोठी किंकाळी आली. डोक्याच्या चिधड्या उडाल्या. कर्जन जमिनीवर कोसळला. मदनलालच्या चेहऱ्यावर देशाच्या एक शत्रूला संपवण्याचे समाधान प्राप्त होते. मदनलाल ढिंगरा यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. 17 ऑगस्ट 1909 फाशी देण्याचा दिवस ठरला. शेवटी इच्छा विचारली ते तात्काळ म्हणाले, शेवटची इच्छा, माझा हा दाह संस्कार हिंदू पद्धतीने करावा. माझ्या प्रेताला अहिंदूंनी हात देखील लावू नये. माझ्या खोलीतली पुस्तके व कपडे लिलावाने विकून त्याचे पैसे राष्ट्रीय निधीकडे देण्यात यावेत. अखेर 17 ऑगस्टचा दिवस उजाडला. कारागृहाच्या बाहेर अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी जमले होते. मदनलाल धिंगरा यांनी नित्यक्रम उरकले, पोशाख केला, तयार झाले. अंतिम प्रार्थनेसाठी एडसन नावाचा एका फादर आला. मे गॉड चा उच्चार करण्यात धिंगरा म्हणाले, भगवत गीता मला येते. तो म्हणाला, नाही, गीते वाचून मला काही ऐकायचे नाही. असे म्हणत तो तेथून निघून गेला. बरोबर सकाळी 9 वाजता ताट मानेने आणि धीम्या गतीने चालत मदनलाल ढिंगरा वधस्तंभावर स्वतःहून चढले. हात मागे बांधले, पायाचे घोटे बांधले, डोक्यावर काळी टोपी चढवण्यात आली. हातात त्यांच्या भगवद्गीता होती. खटका दाबताच ढिंगरा अमरत्वास प्राप्त झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 28 वर्षांनी मदनलाल ढिंगरा यांच्या देहाची मागणी भारत सरकारने केली. पंजाबमधल्या लोकांनी होणाऱ्याचा तो संपूर्ण खर्च पैसे ब्रिटिश सरकारला स्वनिधी म्हणून पाठवले. 12 डिसेंबर 1976 मदनलाल ढिंगरा यांचे पार्थिव मातृभूमीत आले. पंतप्रधानांसह सहस्त्रावधी भारतीयांनी त्या वीर सुपुत्राचे दर्शन घेतले. प्रचंड मोठी मिरवणूक निघाली. 25 डिसेंबरला पार्थिव हरिद्वार येथे नेले. तेथे त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. धिंगराच्या अस्थी पवित्र गंगेत विसर्जित झाल्या. त्यावेळी एकच आवाज निनादला, मदनलाल ढिंगरा अमर रहे.
क्रांतिवीर मदनलाल ढिंगरा यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, विनम्र वंदन, भारत माता की जय ही माहिती आपल्याला संकलित करून पाठवली आहे संतोष भोसेकर यांनी. जय हिंद. आचार्या.